हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या क्लासमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे सेशन आहे ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण एमपीएससीने त्याची बहुप्रतीक्षित जी जाहिरात आहे, एमपीएससी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात आज प्रसिद्ध केलेली आहे. महाराष्ट्रातला तमाम विद्यार्थी वर्ग या सगळ्या जाहिरातीची वाट पाहत होता. आत्ताच आपण लेक्चर घेतलं होतं की या वीकमध्ये ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध होणार, आणि त्याच वीकमध्ये ती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा लास्ट अटेम्प्ट असणार आहे तुमच्यासाठी, त्यामुळे करा किंवा मरासारखी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आता आपण या जाहिरातीमध्ये बघणार आहे की नेमक्या कोणत्या जागा असणार आहे, एकूण किती जागा आहे आणि या जागा किती वाढू शकतात. ठीक आहे, तर अजिबात उशीर न करता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. ठीक आहे, चला फटाफट जॉईन व्हा. चला बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नुकताच आपला टाइम टेबल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला होता, आणि टाइम टेबल प्रसिद्ध केल्यानंतर जाहिरातीची आपण वाट बघत होतो, आणि ही जाहिरात जी आहे ती आता प्रसिद्ध झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आता आपल्या अभ्यासाला सुरुवात 100% करायची आहे. ओके, चला बघा, ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात आहे 2024 राज्यसेवा किंवा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 हा शेवटचा अटेम्प्ट असणार आहे, जो या पॅटर्न प्रमाणे होणार आहे, म्हणजे एमसीक्यू पॅटर्न प्रमाणे होणारा हा शेवटचा अटेम्प्ट आहे. आता ही जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे ती रविवार दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातल्या एकूण 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये एकूण किती जागा आहे तर बघा, 205 जागा आहे. ह्या कोणत्या जागा आहे? सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा या परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या एकूण जागा आहे 205. त्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा याच्या जागा आहे 26, आणि महाराष्ट्र वन सेवा याच्या जागा आहेत 43. मग तुमच्या सगळ्यांना वाटेल की सर, यावेळेस तर खूप मोठी ऍड होती, पण एवढ्या कमी जागा निघाल्या कशा काय? सगळ्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का असेल, बऱ्याच लोकांना दुःख झालं असेल, पण अजिबात दुःख व्यक्त करू नका, कारण ह्या ज्या जागा आहे याच्यामध्ये दुपटीपेक्षा जास्त जागा वाढणार आहे. माझा शब्द जो आहे तो लक्षात ठेवा, कारण आत्तापर्यंतचं जे मागणी पत्र होतं लोकसेवा आयोगाकडे त्यानुसार त्यांनी ह्या जागा काढलेल्या आहे. अजून तुमच्या परीक्षेला 4 महिन्याचा वेळ आहे, 4 महिन्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटच्या ज्या जागा आहे त्या पुन्हा लोकसेवा आयोगाकडे जातील, आणि प्रिलिम झाल्यानंतर सुधारित वेळापत्रक जे सुधारित जे मागणी पत्र आहे ते प्रसिद्ध केल्या जाईल. आणि या एवढी संख्या तुम्हाला दिसत आहे त्या संख्येमध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ होणार आहे, म्हणून ही जाहिरात 500 वरती 100% जाईल. ठीक आहे, त्यामुळे अजिबात तुम्ही निराश होऊ नका, अभ्यासाला सुरुवात करा. आणि आत्ता तुमचा जो उलटा काउंटडाऊन आहे तो सुरू झालेला आहे. मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा पडला असेल की ही जी राज्यसेवेची जाहिरात आली त्याच्यात एकूण जागा कोणत्या आहेत. ठीक आहे, तर लक्ष द्या, पहा काही महत्वाच्या डेट मी तुम्हाला सांगतो. अर्ज करण्याचा कालावधी दिलेला आहे, दिनांक 5 जानेवारी पासून अर्ज करण्यासाठी सुरुवात होणार आहे, आणि 25 जानेवारी पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे, म्हणजे एकूण तुम्हाला 20 दिवस मिळाले आहेत. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अजिबात लेट करायचं नाही, कारण तुम्हाला जे सेंटर पाहिजे आहे ते सेंटर तुम्ही जर उशिरा फॉर्म भरला तर मिळणार नाही, त्यामुळे 5 तारखेपासून हे सुरू होणार आहे. 5 तारखेला फॉर्म भरून टाकायचा, मोकळा करून टाकायचा विषय, कारण जे विद्यार्थी पुण्याच्या आजूबाजूचे आहे आणि त्यांना पुणे सेंटर पाहिजे आहे किंवा नागपूर सेंटर पाहिजे आहे तर ते सेंटर मात्र मिळणार नाही उशिरा फॉर्म भरला तर, लक्षात ठेवा. ओके, चला, तर ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क तुम्हाला भरता येणार आहे. तुमचं जे एमपीएससीचं अकाउंट आहे ते अजूनपर्यंत तयार झालं नसेल तर करून टाका, अपडेट केलं नसेल तर करून टाका, त्या संदर्भात लेक्चर आपण लवकरात लवकर घेऊ. जर तुम्ही चालनाद्वारे पैसे भरणार असाल, ऑनलाईन पैसे भरणार नसाल, तर 28 तारखेपर्यंत तुम्ही पैसे भरू शकता, पण 28 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकत नाही. अर्ज करण्याची लास्ट डेट 25च असेल आणि पैसे भरण्याची लास्ट डेट 28 असेल, तेही ऑनलाईन पद्धतीने नाही तर चालन पद्धतीने. ठीक आहे, चला आता राज्यसेवा मुख्य परीक्षा ही 14 ते 16 डिसेंबर 2024 असणार आहे, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 23 नोव्हेंबर 2024 असणार आहे, आणि महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 28 ते 31 डिसेंबर 2024 असणार आहे. ठीक आहे, तर हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि यामध्ये सरकार काय म्हणत आहे, म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणत आहे की आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी काय आहे. तर बघा इथे काय म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता जे आरक्षण आहे ते नंतर असेलच असं नाही, किंवा आता जे नाही आहे ते नंतर मिळणार नाही असं नाही आहे, ते वेळेनुसार बदलेल. ओके, याच्यावर आपण स्पेशल एक व्हिडिओ घेऊ. आणि आता नेमक्या कोणत्या कोणत्या पदांच्या जागा आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर डेप्युटी कलेक्टर आहे का, तहसीलदार आहे का, हे आता लगेच बघूया आपण. तोपर्यंत बघा
एमपीएससी फाउंडेशन 2024 ची जी बॅच आहे ती आपण स्टार्ट केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करता यावी. तर राज्यसेवेची पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही परीक्षांची तयारी आपण या क्लासच्या माध्यमातून करता येणार आहे आणि आम्ही तुमची पूर्ण तयारी करून घेणार आहे. कारण या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे स्टडी मटेरियल, प्रिंटिंग प्रिंटेड स्टडी मटेरियल मिळणार आहे, तसेच तुम्हाला मेंटॉरशिप प्रोग्राम सुद्धा ऑफर केला जात आहे. या ठिकाणी तुम्हाला स्पेशल मेंटॉर्स जे आहेत ते अपॉइंट केल्या जातील, जे तुम्हाला प्रॉपर गाईड करेल आणि तुमची तयारी करून घेईल. त्यामुळे आपण स्पेशल दोन बॅच लॉन्च केल्या आहे, एक एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी 2024, ज्याची फी आहे 3,184 रुपये. आता स्पेशल सेल डे चालू आहे, 31 तारखेपर्यंत तुम्ही ऍडमिशन केली तर 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन केवळ 3,184 रुपयांमध्ये मिळत आहे. या बॅचला एनरोल करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जा आणि डायरेक्ट बॅचला एनरोल करून तुम्ही अप्लाय करू शकता, एनरोल करू शकता, ठीक आहे. आणि यासाठी जो कोड तुम्हाला वापरायचा आहे तो आहे वैभव आर. हा कोड जर तुम्ही वापरला तर हा डिस्काउंट तुम्हाला मिळेल आणि माझा पर्सनल गायडन्स पण मिळेल, ठीक आहे. दुसरं, जर तुम्ही राज्यसेवा परीक्षेची तयारी करताय तर आपण एक स्पेशल फाउंडेशन कोर्स स्टार्ट केलाय. या फाउंडेशन कोर्समध्ये 70,000 रुपयाची फी असलेला कोर्स तुम्हाला केवळ 25,999 रुपयांमध्ये मिळत आहे. आणि हे कधीपर्यंत आहे? फक्त 31 तारखेपर्यंत. या कोर्समध्ये पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही परीक्षांची तयारी आम्ही करून घेत आहे, राज्यसेवा पूर्व आणि मुख्य. आणि 18 महिन्यांचं सबस्क्रिप्शन तुम्हाला मिळत आहे आणि यामध्ये तुम्हाला मिळणार आहे मेंटॉरशिप, म्हणजे आम्ही प्रॉपर तुम्हाला गाईड करू, आणि स्टडी मटेरियल जे प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये असेल, आणि एमपीएससीचे इम्पॉर्टंट बुक्स तुम्हाला यामध्ये मिळत आहे, म्हणून याची फी तुम्हाला इथे जास्त दिसत आहे. ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर हा कोड आपला अप्लाय करा. कोड अप्लाय करायचा असेल आणि बॅच जॉईन करायची असेल तर आपल्या या सेशनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि त्याला डायरेक्ट तुम्ही एनरोल करू शकता, ठीक आहे. लास्ट डेट लक्षात ठेवा, 31 डिसेंबर. आता बघा, ग्रँड फिनाले सेल आहे ज्यामध्ये तुम्हाला 100% कॅशबॅक मिळू शकतो. या मुलीला मिळालेला आहे, तुम्ही जी फीज पेड करणार आहे त्यामध्ये तुम्हाला कॅशबॅक मिळण्याची शक्यता आहे. हिला मिळाला आहे, पुढचं जे नाव आहे ते तुमचं असू शकतं, म्हणजे ही सुद्धा ऑफर तुमच्यासाठी आहे, तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. आणि आता सगळ्यात महत्वाचे मुद्दे, ज्या पदाचं स्वप्न पाहत होतो, ज्या परीक्षेची आतुरतेने वाट पाहत होतो, ती जाहिरात आता आली आहे. आणि महाराष्ट्रातला या परीक्षेची तयारी करणारा जो तमाम वर्ग आहे तो आता जीव तोडून अभ्यास करायला सुरुवात करणार आहे. जरी आता जागा तुम्हाला कमी दिसत असल्या तरी त्याच्यामध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ होणार आहे, हा मुद्दा लक्षात घ्या, ठीक आहे. तुमच्या कमेंटकडे माझं लक्ष आहे, तुमच्या कमेंट मी घेणार आहे, फक्त एवढं लक्ष द्या. मी पहिले सांगतो, बघा, अजिबात टेन्शन घेऊ नका रोहित, डेप्युटी कलेक्टर आणि डीवायएसपीच्या जागा दिसत नाहीये, अजिबात लोड घेऊ नका, येणार आहे 100%, ठीक आहे. 10 लाख वगैरे फॉर्म नाही येणार, राज्यसेवेला 10 लाख फॉर्म येत नाही, आले तरी त्यांचा अभ्यास नसतो. महाराष्ट्रामध्ये 10 ते 20 हजार विद्यार्थी असे आहेत की जे ज्यांचा राज्यसेवेचा चांगला अभ्यास आहे, ठीक आहे. पहा, आता महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 याच्यामध्ये आता बघा कोणती जागा आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी गट अ, म्हणजे जिल्हा परिषद मध्ये जो डेप्युटी सीईओ नावाची पोस्ट असते, जो जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो, ठीक आहे, किंवा गटविकास अधिकारी म्हणजे बीडीओ क्लास 1, ज्याचं प्रमोशन पुढे IAS म्हणून होतं पुढच्या 15 ते 20 वर्षांमध्ये, या पदाच्या एकूण 27 जागा आहे, ठीक आहे. दुसरा मुद्दा, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त आणि लेखा क्लास 1, जागा एकूण 40, ठीक आहे. ही जबरदस्त पोस्ट आहे बरं का, ही जबरदस्त पोस्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना डेप्युटी कलेक्टरचं आकर्षण असतं, पण डेप्युटी कलेक्टर पेक्षा ही जोरदार पोस्ट राज्यसेवेमध्ये आहे, बऱ्याचशे विद्यार्थ्यांना ते माहीत नसतं. सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी प्रोजेक्ट ऑफिसर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2 गट अ, एकूण आहे 3 पद. ही जबरदस्त पोस्ट आहे, याचं प्रमोशन डायरेक्ट वरती होत, असिस्टंट कलेक्टर च्या दर्जाची पोस्ट आहे ही, जबरदस्त पोस्ट आहे, याच्यात एकूण 3 जागा आहे, ठीक आहे. त्यानंतर उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ, एकूण 7 पद आहे, ठीक आहे. त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त गट अ, एकूण पदे आहे 2. जिल्हा लेवलवरचा सर्वात वरचा अधिकारी असतो, ठीक आहे, महत्वाची पोस्ट आहे. मंत्रालयीन विभागातील डेस्क ऑफिसरच्या जागा निघालेल्या आहे, एकूण 19 पद आहे. जर तुम्ही मंत्रालयात लागले आणि या पदावर लागले तर डायरेक्ट तुम्ही उपसचिव म्हणून तुम्ही रिटायर्ड व्हाल, उपसचिवापर्यंत तुमचं प्रमोशन होऊ शकतं जर तुम्ही या पोस्टवर लागले तर, याचे एकूण 19 पद आहेत. त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणजेच बीडीओ ग्रुप बी,
याच्या एकूण 21 जागा आहे, ठीक आहे. बीडीओ तुमच्या सगळ्यांना माहित आहे, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब, याच्या एकूण 1 पद आहे, ठीक आहे. ठीक आहे, याला म्हणतो आपण ACP, सहाय्यक आयुक्त म्हणजे, ठीक आहे, एक्साइज ACP किंवा एक्साइज DYSP. त्यानंतर कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब, एकूण पद 3, ठीक आहे. त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी गट ब, एकूण पदे 2, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, संशोधन अधिकारी गट ब, एकूण 4 पद. ओके, लक्ष द्या, पहिले आपण हे कव्हर करू आणि मग बाकीच्या गोष्टी सांगतो. नंतर निरीक्षण अधिकारी म्हणजे पुरवठा ऑफिसर, जबरदस्त पोस्ट आहे. पुरवठा निरीक्षकाच्या जागा निघाल्या, पोरं किती फॉर्म भरतात. हे जी पोस्ट आहे ती जबरदस्त पोस्ट आहे, नायब तहसीलदाराच्या लेवलची पोस्ट आहे, ठीक आहे. तुम्हाला पॉवर भरपूर आहे आणि बाकीच्या गोष्टी सांगू शकत नाही, ठीक आहे. एकूण 76 पद आहे, त्याच्यामुळे ही जी पोस्ट आहे ती खूप जबरदस्त पोस्ट असणार आहे. ओके, त्यानंतर आहे महाराष्ट्र वनसेवा परीक्षा. बरेचसे विद्यार्थी ज्यांचं BSc झालेलं आहे, इंजिनिअरिंग झालेलं आहे, ते लोक या परीक्षेला सुद्धा क्वालिफाय होऊ शकतात जर प्रिलिमला चांगले मार्क असेल तर. एकूण पद आहे 43, ज्यामध्ये क्लास 1 चे पद आहे 32, सहाय्यक वन संरक्षक क्लास 1 चे डायरेक्ट 32 आहेत, ठीक आहे, बढिया पोस्ट आहेत. त्यानंतर वन क्षेत्रपाल च्या एकूण 11 पद आहेत. त्यानंतर आहे महाराष्ट्र स्थापत्य आणि अभियांत्रिकी सेवा, एकूण पद 26, गट अ ची पद आहे एकूण 6, यासाठी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे, आणि गट ब ची पद आहे 20. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा निर्माण होतो, मी जेव्हा MPSC ची तयारी करायचो तेव्हा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायचा की अरे डेप्युटी कलेक्टरचं पोस्ट आम्ही पहिले पाहायचो, कारण त्याचं प्रमोशन होतं कलेक्टर म्हणून, पहिले असिस्टंट कलेक्टर आणि मग कलेक्टर. तर बघा, लक्षात घ्या, यामध्ये डेप्युटी कलेक्टरच्या जागा नाहीये, ठीक आहे. त्यानंतर आपला बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडते तहसीलदारची जी पोस्ट आहे ती तहसीलदारची पोस्ट नाहीये. त्यानंतर राज्य सेल्स टॅक्स कमिशनर जी आहे ती सेल्स टॅक्स कमिशनरची पोस्ट तुम्हाला यामध्ये दिसत नाहीये. DYSP बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडतं, त्यांना वर्दी पाहिजे असते, ही पोस्ट त्याच्यामध्ये दिसत नाहीये. नायब तहसीलदारच्या ज्या जागा आहे त्या नायब तहसीलदारच्या जागा सुद्धा याच्यामध्ये दिसत नाहीये, ठीक आहे. अशा बऱ्याचशा पोस्ट आहेत. त्यानंतर मी पुन्हा महत्वाच्या पोस्ट सांगतो, लिहून देतो. रजिस्ट्रारच्या ज्या पोस्ट आहे त्या रजिस्ट्रारच्या पोस्ट याच्यामध्ये दिसत नाहीये, ठीक आहे. रजिस्ट्रार ग्रुप बी ग्रुप ए याच्या पोस्ट याच्यामध्ये नाहीये. ओके, त्यानंतर सहकार क्षेत्रातल्या ज्या पोस्ट आहे, ठीक आहे, ती सहकार क्षेत्रातल्या क्लास 1 च्या पोस्ट याच्यामध्ये दिसत नाहीये. तर ह्या ज्या सगळ्या जागा आहेत त्याच्याबद्दल अजिबात टेन्शन घेऊ नका, ह्या जागा ऍड होणार आहे, लिहून घ्या. आणि आता हे जे जेवढी जागा निघाल्या आहेत बघा, इकडे आहे एकूण जागा किती आहे, हे बघा एकूण जागा किती आहे, एकूण जागा आहे 205. आतापर्यंत MPSC ची सगळ्यात कमी भरती आहे ती 120-125 जागांची पण झालेली आहे, ठीक आहे. पण आतापर्यंतचा इतिहास असा आहे की आता जेवढ्या जागा निघणार आहे त्याच्यापेक्षा डबलनी जागा वाढणार आहे, त्यामुळे ही जी ऍड आहे ती 500 वर जाणार आहे. आणि 500 वर जाणार आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला 110 मार्कांसाठी तयारी करणं आवश्यक आहे. किती? 110 मार्कांसाठी. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला 110 वर मार्क तुम्हाला टार्गेट करणं खूप गरजेचं आहे. मागच्या वर्षी जेवढ्या जागा होत्या तिथे 106 कट ऑफ लागलेला आहे, ठीक आहे. यावेळेसचा जो कट ऑफ आहे तो 110 पर्यंत जाऊ शकतो, एक अंदाज आहे, कट ऑफ बद्दल आपण आता नाही बोलू शकत. पण लक्षात ठेवा, ह्या ज्या जागा आहेत ज्या मी तुम्हाला आता लिहून दिल्या, डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, ठीक आहे, असिस्टंट कमिशनर, सेल्स टॅक्स, रजिस्ट्रार, सब रजिस्ट्रार, ठीक आहे, हे सगळं ऍड होणार आहे. DYSP सगळं ऍड होणार आहे. पण आता जेवढं मागणीपत्र आलं तेवढं आयोगाने प्रसिद्ध केलं, कारण आयोगावर दबाव होता. आता इथून पुढे 4 महिन्याचा वेळ आहे, प्रिलिम झाली की याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जागा ऍड होणार आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करा. आता उलट काउंटडाऊन सुरू झालेला आहे आणि आपण स्पेशल बॅचेस ज्या आहेत लॉन्च केलेल्या आहेत, ज्या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला प्रॉपर गायडन्स नक्की मिळेल. पुन्हा कोणाचा काही प्रश्न असेल तर नक्की सांगा. दोनशे पाच वर बिलकुल जाऊ नका, डबल पेक्षा जास्त जागा वाढणार आहे, ठीक आहे. तर बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनात काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, ठीक आहे. इथून पुढे म्हणजे फॉर्मची जी डेट आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे, अजिबात उशीर करू नका, फटाक से फॉर्म भरून टाकायचा आहे, 5 तारखेपासून सुरू होणार आहे, ठीक आहे.
आणि प्रॉपर गायडन्स खाली अभ्यास करा. जर तुम्ही प्रॉपर गायडन्स मध्ये अभ्यास नाही केला आणि आज जर तुम्ही 2-4 रुपयांकडे पाहिलं तर आयुष्यभराचं नुकसान नक्की होणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर एनरोल करा आणि आपलं रोज सकाळी 11 वाजता टाइम लक्षात ठेवा, यूट्यूबवर लेक्चर असतं. या यूट्यूबच्या लेक्चरमध्ये सगळे MCQ आणि सगळे PYQ प्रश्न आपण घेतो, त्याचा अनालिसिस घेतो. यामध्ये 80 ते 90% प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये उतरणार म्हणजे उतरणार, कारण आत्तापर्यंत उतरलेले आहे. म्हणून तुम्ही हे लेक्चर नक्की अटेंड करा. 40 मिनिटाचं लेक्चर असतं, अनालिसिस सहित पूर्ण इतिहास रिव्हिजन करून देतो. ठीक आहे, चला तर आज आपण या ठिकाणी थांबू. किती जागा आहे? 205 जागा आहे MPSC राज्यसेवा. याच्यामध्ये जागा ज्या आहेत तर दुपटीपेक्षा जास्त वाढेल. आणि हे जे पोस्ट तुम्ही ज्या विचार करताय, डेप्युटी कलेक्टर, DYSP, उपशिक्षण अधिकारी, सगळे पदं ऍड होतील. पण आता तुर्तास ही टेम्पररी जाहिरात आहे, याच्यामध्ये पुन्हा ऍड होईल पदं. ओके, चला अभ्यासाला लागा. ऑल द बेस्ट.